पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। शिंदे साहेब त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा इथे डिझास्टर मॅनेजमेंटचा जे कक्ष आहे तिथे ते सकाळी 6 वाजल्यापासून होते। तिथले स्थानिक आमदार आणि गिरीश महाजन साहेब आणि उदय सामंत साहेब हे स्पॉटवर होते, त्यामुळे असे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तिथे जी काही यंत्रणा आहे ही राबवण्याचा प्रयत्न करत होतो। तिथे लोकल रेस्क्यू टीम्स जे आहेत त्यांनी तातडीने कामाला सुरुवात केली। सेवाभावी संस्था ज्या आहेत त्याही त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याचबरोबर जे नागरिक आहेत त्यांना तिथे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पुरवल्या गेलेल्या आहेत। आयडेंटिफाईड जवळपास आता 99 म्हणजे आत्ता जे लेटेस्ट करते त्यानुसार 10 डेथ्स आहेत, दुर्दैवानी 10 लोकांना जीव गमवावा लागलेला आहे। आणि त्याचबरोबर 89 जे आहेत, 89 हे रेस्क्यूड आहेत आणि ते सुखरूप आहेत। काही त्यांच्यातले हॉस्पिटलमध्ये आहेत जे उपचार घेत आहेत, पण ते त्यांच्यावर ट्रीटमेंट होऊन ते त्या ठिकाणी सुखरूप आहेत। पाऊस जास्त आहे, पाऊस अजूनही आहे। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे मॅन्युअली करण्यात येत आहे, कारण मशिनरी तिकडे वापरू शकत नाही। काही घरं ही पक्की घरं होती, काही ही कच्ची घरं असल्यामुळे त्याच्या खाली दबली गेलेली नागरिकांची जी काही शक्यता आहे त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कुठेही मशिनरी नाही वापरली जात आहे। जेसीबी असेल किंवा अशा पद्धतीच्या मशिनरीज जे काही आहे ते मॅन्युअलीच आहे। कामगारांची टीम लावलेली आहे, एनडीआरएफची टीम आहे, त्यांनी डॉग स्क्वॅड जे आहे तेही त्या ठिकाणी अधिकचे त्यांनी मागवलेले आहेत। आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ प्रसंगी जर आपल्याला तिथं हेलिकॉप्टरनी सुद्धा जर काही रेस्क्यू ऑपरेशन्स करावे लागले तर ती तयारी ठेवलेली आहे। पण हवामान खात्याने जी काही तिथं सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तिथे आत्ता पाऊस असल्यामुळे ती यंत्रणा काही वापरता येत नाही, पण मॅन्युअली रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे गेल्या जवळपास 10 ते 12 तासापासून। रत्नागिरीमध्ये ही अशीच परिस्थिती आहे पाण्याची आणि रायगडमध्ये पण पाहिलं तर आपण दोन्ही जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे। उदय सामंत यांच्याकडे दोन्हीचं पालकमंत्री पण असं वाटत नाही, आता पालकमंत्री नेमायची गरज आलेली आहे, कारण एकाच पालकमंत्र्यावर अशा प्रकारे भार येतो, दुसरीकडे दुर्लक्ष होऊ शकतो। मला एकतर वाटत नाही की हा विषय सध्या स्थितीमध्ये महत्वाचा आहे। महत्वाचं हे आहे की राज्य शासनाकडून ज्या स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आहेत यांच्यासोबत समन्वय साधून जास्तीत जास्त उपाययोजना आपण काय करू शकू यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। रायगड रत्नागिरी दोन्हीमध्ये 3 दिवसापूर्वी हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलेलं होतं। काल रेड अलर्ट होतं, आजपासून ऑरेंज अलर्ट होतं।